उपाध्यक्ष आदरणीय श्री मनीषभाऊ आनंद, त्याचबरोबर खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या माजी नगरसेविका आदरणीय पूजा आनंद मॅडम यांचे या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री हायस्कूलच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने मी टाळ्यांच्या गजरात खूप खूप स्वागत करतो. समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी झटणारे त्याचबरोबर आदरणीय पूजा मॅडम या देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाज विकासाच्या कामामध्ये अत्यंत अग्रणी आहेत. आणि आज आपल्या सर्वांचं आपल्या शाळेचं सौभाग्य आहे की त्यांच्या शुभ हस्ते तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे. आणि ड्रायव्हर सांगितल्याप्रमाणे नरवाडे परिधी पातोळे आर्या या दोन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आम्ही बॅग वाटप आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. पण प्रायमरी सेक्शन सोडून काल परवा जेव्हा इंगवले सरांचा फोन आला की आपल्याला इथे कार्यक्रम घ्यायचे, ते मला म्हटले की बुक्स वाटले तरी चालतील. म्हटलं बुक्स वाटायचे तर आहेतच, पण आमचे बॅग्स पण येणार आहेत. आणि फक्त लाल बहादूर एक अशी शाळा असेल तिथं आम्ही प्रायमरी सेक्शन सोडून इतर सेक्शनला किंवा इतर क्लासेसला बॅग दिलेले. कारण जेव्हा आम्ही मेंबर होतो 2021 याच्यामध्ये, जेव्हा बोर्ड मिटिंग मध्ये ठरलं होतं की कुठली शाळा कुणाला पाहिजे, तर सर्वांनी सांगितलं होतं की लाल बहादूर शास्त्रीकडे कुणाचंच लक्ष नाही आणि लाल बहादूर शास्त्री स्कूल हा एकदम खालच्या लेवलला गेलेला शाळा आहे. तर त्यावेळेस बोर्डात कुणी लाल बहादूर शास्त्री हायस्कूल घ्यायला तयार नव्हतं. पहिला हात माझा गेलता बोर्ड मिटिंग मध्ये लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दत्तक. लाल बहादूर शास्त्री हायस्कूल ची जे लेवल म्हणत आहे खाली गेलेलं आहे, त्याला वर आणण्यासाठी काय योग्य मदत लागेल किंवा काय करता येईल, त्याच्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतील ते मी करणार असं मी केलं. आणि त्याच्यानंतर एक वर्ष दीड वर्ष जोपर्यंत आम्ही सदस्य होतो मी भरपूर म्हणजे प्रयत्न केले, पण ते कमी पडले असं मला वाटतंय. की परत जर बोर्डात आता इलेक्शन होण्याचे चान्सेस तर दिसत नाही, पण यदा कदाचित मी कुठल्या गव्हर्नमेंटच्या पदावर निवडून आलो किंवा काय करता आला लोकांसाठी, तर तुम्ही मतदाता नाहीये पण तुमच्या घरातले किंवा इतर लोकांनी मला कुठल्या पदावर निवडून दिलं, तर 100% लाल बहादूर शास्त्री हायस्कूलची जो लेवल खाली गेलाय किंवा काही तिथं उणी आहे
ज्याच्यामुळे आपली शाळेच्या लेवल खाली गेलेलं आहे त्याला कशी भरून काढता येईल आणि आपल्याला वर जाता येईल एवढंच सांगू इच्छितो. आणि हा जो उपक्रम आहे आपली राहुलजींच्या राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त आमचे जे आदरणीय नेते आहेत राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बुक्स साड्या आणि अपंग जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कुणाला कुबड्या लागतात कुणाला व्हीलचेअर लागतात कुणाला हिअरिंग एड लागतात असे बरेचसे उपक्रम आम्ही या गेल्या महिन्याभरात करत आहोत. आणि त्याच्यामध्ये जे गरजू महिला आहेत ज्यांना शिवण शिकलेले आहेत पण त्यांना घरी मशिनरी वगैरे नाही किंवा अशा सगळ्या गोष्टीची कमतरता आहे ज्याच्यामुळे त्यांचा रोजगार चालत नाही तर अशा महिलांना आम्ही शिवण मशीन सुद्धा वाटलेले आहेत. तर असे खूप सारे कार्यक्रम आणि आम्ही राहुलजींच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही घेत आहोत. तर माझी एक मुलांना एक विनंती राहील की आपण एकदा जोरात राहुलजींसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांना आशीर्वाद द्यावा. आणि आज जो अराजकता माजवलेली आहे सरकारने म्हणजे हा पॉलिटिकल हे नाहीये पण एक बोलायचं म्हणून बोलतोय मी की आज जो राहुलजी आपल्या भारत जोडो यात्रातून किंवा बाकी गोष्टीतून देशासाठी जे म्हणतायत तर त्याच्यासाठी तुमच्या सारख्यांचा पण आशीर्वाद आणि प्रेम जर त्यांना भेटला तर त्यांना अजून ऊर्जा भेटेल आणि ते आपल्यासाठी अजून जोरात लढतील असं मला वाटतं. आणि थांबतो सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो की आपण आपला पुढचा क्लासमध्ये किंवा येत्या एक्झाम्समध्ये आपण चांगल्या शिकावं चांगल्या परीक्षा द्याव्या चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण व्हावं आणि पुढे लालबहादूर शास्त्री हायस्कूल आणि आपल्या टीचर्सचं नाव पुढे न्यावं आणि आपल्या पेरेंट्सचं नाव पुढे न्यावं एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद. म्हणून मी आपल्याला या आनंदाची बातमी सांगू इच्छितो की या वर्षी बरेच विद्यार्थी जवळपास 30 विद्यार्थी आमच्या शाळेत नव्यानं जास्त दाखल झाले आहेत आणि शाळेतील सर्व शिक्षक अगदी प्रामाणिकपणे आणि विद्यार्थ्यांना प्रगती पथावर नेण्यासाठी झटत आहेत हे मी सांगू इच्छितो. या मौजूद सभी मान्यवर आदरणीय प्रिंसिपल सर मंत्री हमारे टीचर्स मेरे मित्र परिवार सभी को मेरा नमस्कार और यहाँ मौजूद जो सारे बच्चे हैं उनको मेरा ढेर ढेर सारा प्यार. सबसे पहले तो मैं धन्यवाद देना चाहूंगी क्योंकि आज तक पिछले मुझे लगता है एक महीने से हम ये उपक्रम कर रहे हैं हर प्राइमरी सेक्शन को बैग्स दे रहे हैं एंड स्टेशनरी जो भी बच्चों को लगता है सभी स्टेशनरी दे रहे हैं लेकिन आज तक इतना अच्छा वेलकम मुझे नहीं लगता है कहीं भी मिला है. आपको बताना चाहूंगी कि हम लोग ये बैग्स बांटने का जो कार्यक्रम है जो इस बार हम लोग ने 45 स्कूल्स में किया हुआ है ये हम लोग 10 साल से हर कैंटोनमेंट स्कूल्स और आउन बोबोड़ी तक पहुंचे थे पिछले बार लेकिन इस बार काफी शिवाजी नगर के स्कूल्स भी हम लोग कवर कर चुके हैं. मेरे लिए आज यहाँ बोलने के लिए ज्यादा कुछ बचा नहीं है क्योंकि माय बेटर हाफ हैज सेड मोस्ट ऑफ द थिंग्स बट एक चीज बोलना चाहूंगी उम्मीद है आप सभी को ये बैग्स पसंद आए. एक चीज आप सभी को प्रॉमिस करना पड़ेगा जो लाल बहादुर शास्त्री आपके स्कूल का नाम है उसको ऊंचाई तक पहुंचने का काम सिर्फ आप लोग का है तो आप लोग सभी को उतना परिश्रम करना पड़ेगा सिर्फ पढ़ाई में भी नहीं स्पोर्ट्स को भी उतना महत्व देना पड़ेगा. तो आप सभी बोलो मेरे साथ हो. नाश्ता नहीं किया? नहीं नहीं. राहुल जी के हमारे जो नेता हैं आदरणीय राहुल जी उनके जन्म दिवस पर जैसे मनीष जी ने बताया है हमने बहुत सारे उपक्रम चालू किए हैं. हर स्कूल में एक मैं इंग्लिश स्पोकन क्लासेस भी शुरू कर रही हूँ क्योंकि मुझे लगता है एक वो भी हमारे जीवन में बहुत काम आता है तो अगर प्रिंसिपल सर अलाउ करेंगे वो मैं इस स्कूल में भी चालू करना चाहूंगी. उसके साथ ही बहुत सारे एरियाज में
कंप्यूटर क्लासेस भी शुरू कर रहे हैं, तो सभी बच्चों से यही विनती है आफ्टर योर स्कूल गेट्स ओवर आप लोग जरूर ये क्लास आप ज्वाइन कीजिए, क्योंकि ये फिफ्थ से अबव स्टूडेंट्स के लिए है। बहुत सारे स्टूडेंट्स उसमें इंटरेस्टेड भी होते हैं, तो ये दोनों एक्टिविटी का हर विद्यार्थी लाभ उठाए यही मेरी इच्छा है। बस इतना ही बोलना चाहूंगी। जय हिंद, जय भारत। इस सामाजिक क्षेत्र में आपका जो योगदान आप दे रही है वो सबके लिए बहुत ही प्रेरणादायी है। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेत अनेक कार्यक्रम होतात, परंतु आज पूजा मॅडम आणि मनीष शेठ साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे एक सण असल्यासारखं वाटत सर। आताच मनीष शेठ असं बोलले, कॅन्टोनमेंट बोर्डात जेव्हा मीटिंग झाली लालबहादूर शास्त्री हायस्कूल साठी कोणी हात वर करत नव्हतं। बरोबर आहे सर तुम्ही म्हणतात ते, आणि मनीष शेठचं एक सामाजिक कार्य मला चांगलं माहितीये, ते जे सोपी गोष्ट ते करत नाहीत त्यांना आव्हान पेलण्यासाठी खूप आवडतं। आणि लालबहादूर शास्त्री हायस्कूल मधले विद्यार्थी सेट आपल्याला माहिती आहे की अतिशय तळागाळातले, या विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच काही विद्यार्थ्यांच्या इतक्या अडचणी आहेत, घरगुती प्रॉब्लेम्स आहेत, अगदी खाण्यापिण्यापासून प्रॉब्लेम्स आहेत, आणि ही जाणीव तुम्ही ठेवली हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि आताच शिंदे सरांनी उल्लेख केला की सर्व शिक्षक अतिशय तळमळीने शिकवतात सेट, मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो पूजा मॅडम की लालबहादूर शास्त्री हायस्कूल मधले शिक्षक हे अतिशय जीव तोडून विद्यार्थ्यांना शिकवतात।